वर्धेत महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा विजय झालेला ते आपल्या सोबत आहे. भाऊ काय सांगाल, तुम्हाला विजय मिळालेला, सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला वर्धेत मिळालं, भाजपाची हॅट्रिक होण्यापासून रोखलंय तुम्ही. याचं श्रेय वर्धेतल्या मतदारांना देईल आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यांनी दिवस रात्र एक या निवडणुकीमध्ये केलं, प्रचंड मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं, त्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना या विजयाचं मी श्रेय देईल. मग खासदारांच्या मतदारसंघातच तुम्हाला सर्वाधिक लीड मिळालं. हो, याच्यावरनं खासदारांबद्दल किती नाराजी संपूर्ण मतदारसंघामध्ये होती याचं हे मूर्तिमंत प्रतीक आहे. आणि वर्धा लोकसभामध्ये पुलगाव देवळीचे आमचे सन्माननीय आमदार माननीय रणजितबाबू कांबळे यांनीसुद्धा अतिशय मेहनत त्यांच्या मतदारसंघामध्ये घेतली आणि त्यांचं आणि त्यांच्या टीमचं आणि महाविकास आघाडीच्या पूर्ण टीमचं पुलगाव मतदारसंघातल्या त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो, कारण की या सर्वांच्या परिश्रमाचं हे फळ असं मी समजतो. भाऊ, आज विजय झालाय, पुढचा संकल्प काय आहे सर? पुढचे संकल्प हेच आहे की हे जे जे कामं या ठिकाणी प्रलंबित आहे, उदाहरणार्थ जो आपला बजाज ब्रिज 10 वर्षापासून पेंडिंग आहे आणि असे जे काही विषय आहेत आणि खासदारांच्याकडनं ज्या काही अपेक्षा मतदारसंघातल्या लोकांच्या असतात त्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करण्याकरता एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून पुढच्या काळामध्ये मी निश्चित काम करेन. नक्कीच. अमर काळे आपल्यासोबत होते. अमर काळे आणि अमर काळेंनी या विजयानंतर वर्धेचे प्रलंबित कामे पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. चेतन राज, साम टीव्ही न्यूज, वर्धा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.